शिवसेना नाशिक रोड जेलरोड विभागातर्फे शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेकडून नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, लोकसभा संघटक विजय करंजकर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबद्दल शिवसेना नाशिक रोड जेलरोड विभागातर्फे मंजुळा मंगल कार्यालयामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर वसंत गीते, माजी आमदार योगेश खोलप, सचिन मराठे, महेश बडवे, डीजे सूर्यवंशी, प्रशांत दिवे, मंगल आढा, रंजना बोराडे, सुनील बोराडे, सुधाकर जाधव, नितीन चिडे, योगेश देशमुख, योगेश गाडेकर, विशाल गाडेकर, सागर भोजने, राहुल दादनपुरे, दिनकर आढाव, रतन बोराडे, अतुल धोंगडे, किरण डहाळे हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केलं. शिवसेनेचे निवडून आलेले आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि उद्धव साहेब यांचं या जिल्ह्यावर प्रचंड असं प्रेम आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुधाकर भाऊ आणि विलास या दोघांवर देखील फार मोठी जबाबदारी आहे. या जिल्ह्याची शान, या जिल्ह्याचा जो भगवा आपण सातत्यानं या ठिकाणी ठेवलेला आहे, त्या दृष्टिकोनातून मोठ्या विश्वासानं साहेबांनी तुमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये महानगर प्रमुख म्हणून बडगुजर भाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. ज्या शाखेमध्ये मरगळ आली होती, काही ठिकाणी शाखा राहिल्या नव्हत्या, अशा प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी शाखेची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि आता शहरामध्ये या तिन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे. परंतु असं असताना देखील आपलं दुर्दैव आहे की आपली भारतीय जनता पक्षाबरोबर युती असल्यामुळे या तिन्ही मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार या ठिकाणी निवडून गेलेले आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना स्वतःच्या पापाची मालमत्ता समजली. ज्या मोदी शहांनी मदत करून 50 खोकेने एकदम ओके, हे 13-100 खोकेने एकदम ओके, हा देश, हा राज्य, हे राज्य विकायला काढलं, त्या मोदी शहाला सुद्धा या माध्यमातून आपल्याला धडा शिकवण्याची वेळ आली. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावरती कोणाचं आक्रमण करण्याचं, म्हणजे आदिलशाही आली, निजामशाही आली, मुघलशाही आली, कुतुबशाही आली, सगळ्या शहांना ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोळवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यांनी केलं आणि म्हणून आपणही त्यांचे मावळे आहोत. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या होक्याप्रमाणेच आपलं राज्य, आपलं अस्तित्व निर्माण केलं. जे काम छत्रपती शिवाजी महाराजांचं अपुरं होतं ते काम पूर्ण करण्याचं काम तशाच कट्टर मावळ्यांना आपल्या मुशीत तयार करून वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना उभी केली. राजकारणाची दिशा आपल्याला बदलावी लागणार. शिवसेनेला ज्या लोकांनी अडचणीत पकडलेले आहे त्यांच्या छातळावर लात मारून आपल्याला पुढे जायचं आहे. ज्या ज्या लोकांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. महापालिकेमध्ये ज्यावेळेस निवडणुकीचे वार आलं आणि त्यावेळेस दत्ताजी नाना असतील, वसंतभाऊ असतील, विजयाप्पा असतील, प्रभाग रचना करायचा विषय आला त्यावेळेस दत्ताजींनी मला सांगितलं अशा पद्धतीने जर प्रभाग रचना केली भाऊ तर 24 पैकी किमान 20 नगरसेवक हे नाशिक रोड जेल रोड परिसरामध्ये निवडून येतील आणि त्यांची दूरदृष्टी त्यावेळेस मी ओळखली.
सैनिक कसा असावा, अनेक 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 गेले, परंतु दत्ताजींच्या सिनियरिटी बद्दल आदरणीय उद्धव साहेब सुद्धा अनेक वेळा विचारणा करतात काय चाललंय दत्ताजींच। आजही मला फोन होता, परंतु आपण बबनराव सांगडे महाराजांच्या कार्यक्रमात होतो आणि गर्दी अभावी तो आपल्याकडनं फोन उचलला गेला नाही। नंतर मी लावला तर साहेबांनी तो फोन उचलला नाही, परंतु त्यांना नाशिक विषयी काळजी प्रचंड आहे। नाशिकच्या शिवसैनिकाबद्दल त्यांना आत्मीयता आहे आणि त्यांना भरोसा आहे की नाशिक शिवसेनेची जागा, लोकसभेची जागा ही निश्चितपणे जिंकणार आणि मला नाशिकमधनं एक खासदार मिळणार आणि खासदार साठी मी गोडसे निवडणूक पाहिली, राजाभाऊंची डिकलेंची निवडणूक पाहिली, त्याच्यापेक्षाही फार वेगळं वातावरण आहे। ते तर आपण युतीत लढलो, आता आघाडीत लढायचं। या पप्पीची निवडणूक पाहिली, पप्पी या पप्पीची जन्मदाताच मी आहे आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक फार वेगळी आहे, इतकी वेगळी आहे की जी लोक, ज्या महिला, जे व्यापारी कधीतरी मोदीच्या पाठीमागे होते ते सगळे म्हणतात पहिले यांना आता संपवलं पाहिजे। खूप यंत्र झालं, यांनी राजकारणाचा चिखल केला, यांनी समाजामध्ये भांडणं लावली, यांनी ओबीसीत भांडणं लावली, यांनी मराठ्यात भांडणं लावली, यांनी रणगाड्यात भांडणं लावली, एका माणसाने संपूर्ण महाराष्ट्र खराब केला, यांनी कुटुंब फोडली। असा हा माणूस सत्तेसाठी इतका आपापला की याचा पक्ष काय करतो, कहा काय करतो, जनतेला हे सगळ्या गोष्टी नकोय आणि म्हणून जनतेपर्यंत आपण गेलं पाहिजे। ही फार मोठी संधी आहे साहेब। आता या उन्हाच्या सगळ्या गोष्टीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहे, प्रचंड गर्दी सभेला होते, शरद पवारांची लोक वाट बघत आहे। आता शरद पवारांच्या सभेसाठी सगळं नियोजन चालू आहे आणि म्हणून संजय राव 2 दिवस नाशिकला, राहुल गांधी येत आहे। हे जे वातावरण फक्त मीडियाचं तयार केलं गेलं हे सगळं पोकळ आहे, हे फक्त पैशाची सूज आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला खूप चांगली संधी आहे। वैभव ठाकरे आणि राहुल दराडेत आपण थोडस काहीतरी झालं, मी त्यांना सुद्धा विनंती करेल, श्रद्धा आणि सबुरी सबरखा फल मिठा होत आहे। आज तुमच्यावर जबाबदारी आहे, पक्ष संकटात आहे, यांनी आपला पक्ष फोडला, आपलं कुटुंब फोडलं, यांनी भाऊबंदीत लावलं, आजही ते सगळे घाबरलेले आहे। देशाचा पंतप्रधान दर महिन्याला जर महाराष्ट्रामध्ये येत असेल तर एवढं दुर्दैव त्याचं नाही की त्यांना माहित आहे इथं काय होणार आहे। आणि बाळासाहेबांचा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी। आता वसंत मौले राजाभाऊ गोडसे यांचा निवडणुकीचा उल्लेख केला, त्या निवडणुकीत सुद्धा मी झेंडा घेऊन फिरत होतो, काम करत होतो आणि आज त्यांनी जाणीव करून दिली की ह्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी आमच्या जवळ आलेली आहे। म्हणजे हा प्रवास हा फक्त प्रामाणिकपणा, निष्ठा आणि आपली आत्मीयता, ज्या लोकांना आपण मोठं केलं, आपल्या आग्रा खातर या सगळ्या लोकांनी त्यांना तिकीट दिले, नाना यालाच द्या, आपा यालाच द्या, भाऊ यालाच द्या, सुधा भाऊ यालाच द्या, त्यांना आपण मोठं केलं, परंतु त्यांनी कुठली तुमची आमची पक्षप्रमुखांची तमा न बाळगता या ठिकाणी तुमचा आमचा मतदारांचा आणि पक्षप्रमुखांचा विश्वासघात करून त्या ठिकाणी ते कधी पळून गेले हे तुम्हाला आम्हाला कळलं नाही। अनेक वेळा पक्ष फुटला असेल, अनेक वेळा चढ उतार होतात, परंतु ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम बघितलं, या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व केलं आणि प्रथम 5 नंबरमध्ये यादीमध्ये त्यांचं नाव नेहमी त्यांचं नाव यायचं आणि अशा या नेतृत्वाला या सगळ्या गदारांच्या मुळे त्यांच्या डोळ्यामध्ये कणभर पाणी सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलंय आणि हे आपण विसरणार आहोत का? ज्यांना आपण लायकी नसताना मोठं केलं त्यांना आपण आता त्यांची लायकी दाखवण्याची वेळ आता आपल्यावरती आलेली आहे आणि हे आपण
दिवस रात्र बनून हे लोक आपण सगळे पळतोय, तुम्ही आम्ही पळताय, परंतु आता इथं असलेला हा प्रत्येक माणूस, पद असो किंवा नसो, पण इथं असलेला प्रत्येक माणूस सर्वात मोठं पद असत आज निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी बसलेले. वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.